बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका. गजरा माळून साडी नेसून झाले मी तयार, नथ घालून टिकली लावून मराठी दिसते मी आ. इंग्लिश बेबी आय डोंट नीड डॉलर बिल्स टू हॅव फन टुनाइट. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. I love cheap thrills. So, तुम्हाला कळलं असेल की आपल्यासोबत कोण आहे. आपल्यासोबत आहे फेक कमिटेड पीपल. This was a first. Very good start. पहिल्याच बोलला सिक्स स्टेडियमच्या बाहेर मारलेली श्वेता मराठी. वाव. ओके, ते खरोखरच आपल्याला बोलायला पाहिजे की इतकं म्हणजे प्रमोशनला इतकं डोकं लावून सुरुवात केलेली. ऑलमोस्ट एका दिवसात 36,000 लोकांच्या चर्चेचा विषय तुम्ही बनलात, ॲटलिस्ट राष्ट्रीय मराठी. हे कसं जमवून आणलं एवढा चर्चेचा विषय बनणं? नाही, मुद्दा हाच होता की राजश्री मराठीचे एवढे सबस्क्रायबर्स आहेत तर मला असं वाटलं की त्यांना काहीतरी चर्चेला विषय द्यायला हवा आपण. ओके, तर म्हणून मी म्हणालो की कुठला असा विषय जो खूप काळ पुरेल सगळ्यांना. तर आम्हाला असं वाटलं की सगळेच विचारत असतात, जाऊ तिथे पत्रकार मंडळी फॅन्स विचारत असतात की कोण आहे तुझ्या आयुष्यात, कोणी गर्लफ्रेंड आहे का तुला, किंवा हिला विचारत असतात की तुला बॉयफ्रेंड आहे का, किंवा मला असं वाटतं मोस्ट ऑफ द टाइम्स मिथिलेला म्हणत असतात की प्लीज मला तुझा बॉयफ्रेंड कर ना. तर आम्हाला असं वाटलं की एक तर फिल्म चांगली झालेली आहे आणि फिल्म नुसती चांगली होऊन उपयोग होत नाही, ती चांगल्या प्रकारे प्रमोट करावी लागते. सो बज क्रिएट करण्यासाठी हे एक उत्तम आम्हाला असं वाटलं की स्ट्रॅटेजी होती. आणि पुण्याची एजन्सी आहे बी बिरबल नावाची, आमचा मित्र आहे गंधार सुंगराम, त्याची एजन्सी आहे. सो त्याची आम्ही सगळे प्रोड्युसर्स आमचे अनिजोग, रणजित गुगळे, नितीन वैद्य आणि आम्ही दोघं, आमचा दिग्दर्शक वरुण नार्वेकर, सगळ्यांचे मिळून ती आयडिया होती. आणि असं झालं की 14 फेब्रुवारी ही डेट सोडता येणार नाही, कारण की रोमॅन्स इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ फिल्म. मग आई मीन आम्ही काहीच बोललो नाही, आम्ही फक्त फोटो टाकला आणि हॅशटॅग व्हॅलेंटाईन्स एवढंच दिलं. लोकांनी तर्क लावले, मग 1.5 महिन्यांनी आम्ही सांगितलं की आमच्या सिनेमासाठी होतं. आणि त्याच्यानंतर बऱ्याच तुझ्या फ्रेंड्सनी त्याच्या खाली कमेंटही केलेल्या. आम्ही सगळी सेटिंग लावून चांगलं शिजून आलेलं आणि ते चांगलं शिजवलात अल्टिमेटली. जसं तुझ्याकडे असे वेगवेगळी नावं आहेत, जसं स्वतःला तू कोथरूडचा जॉर्डन वगैरे म्हणत, तसं शूटिंगच्या दरम्यान मिथिलाला काही नावं ठेवली होती का? मिथिला ही हिंदी वेब मधली दीपिका पदुकोणे आणि मी मराठी वेब मधला अमेय वाघ आहे. अमेय वाघ एवढंच, किती मॉडेस्ट आहे. नाही, मी असं म्हणतोय की दीपिका पदुकोण आणि अमेय वाघ असं कम्पेअर करू. एवढं खरंच आहे का मॉडेस्टी तुझ्याशी? अजिबात. खूपच चांगलं झालं. जरा काय सांगशील कसं होतं हे ह्याच्या सोबत काम करणं? मला खरं तर खूप मजा आली, कारण तो कॉन्स्टंटली असाच आहे. कॉन्स्टंटली ही इज पुलिंग माय लेग वगैरे. आणि तो फक्त शूटच्या वेळेस किंवा शूट करताना किंवा असं काही नाही, तो जनरली माझा मित्र म्हणून पण तेवढाच मिश्किल आहे. आणि तो कॉन्स्टंटली टांगीच्या इथेची सुरूच असते, त्यामुळे खूप मजा आली. आणि खरं सांगायचं तर थोडंसं दडपण आलं होतं मला, कारण की मी त्याला पहिल्यांदा रंगभूमीवर पाहिलं आहे आणि मग आमची मैत्री झाली, त्यामुळे तो माझा चांगला मित्र आहे हे खरं आहे, पण ॲक्टर म्हणून मला तो खूप आवडतो, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला मला थोडंसं टेन्शन आलं होतं, पण त्यांनी मला खूपच सांभाळून घेतलं आणि खूप मजा आली. पडवून ठेवलेलं आहे मायाबद्दल काय काय बोलायचं हे करू शकतो पडवून ठेवलं सर्वांना कळलं. बरं, तुम्ही दोघही युट्यूब स्टार आहेत, तू एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती हिंदी सिरीज करते आणि ह्याने तर स्वतःच दुकान थाटलंय, जे जोरात चालतंय दुकान, सडनली आलेलं दुकान जे जोरात चालतंय. यूट्यूब स्टार आणि तुम्ही एक यूट्यूब लाईव्हही केला, तर मला यूट्यूबवरती काम करणाऱ्यांना एक मनापासून विचारायचा प्रश्न वाटतो, तुमचे फेवरेट टाईपचे ऑडियन्स काय आहेत? म्हणजे कमेंट्समधनं तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे ऑडियन्स कळतात. तुम्ही फेसबुक यूट्यूब लाईव्ह केलेलात भडीपाचा, तेव्हा तुम्हाला हे कळलेले ऑडियन्स, तुमचे असे कोणी फेवरेट टाईपचे ऑडियन्स निघाले का की तुम्हाला ते खूप छान कॉम्प्लिमेंट्स देतात, सल्ले देतात असं काही?
माझे काही असे खरं सांगायचं तसे ठराविक किंवा स्पेसिफिक नाही आहेत. मला खूप खूप ड्रॅस्टिक कॉमेंट्सही आलेले आहेत. म्हणजे मला खूपच लोक असं प्रेम करतात आणि तितकंच म्हणजे अगं तू बोर करतेस गं खूप असंही आहेत. पण मला त्या वाचायला जास्त मजा येते. खरंच काय एवढं त्यांना आवडत नाही की एवढं का हेट्रेड टुवर्ड समबडी असं मला याबद्दलचं जास्त कुतूहल वाटतं. आवडलं तर म्हणजे अर्थातच आपल्याला आनंदच होतो. पण जे आवडत नाही की अगं तू वाईटच आहेस किंवा तू बोरिंगच आहेस अगं तू प्लीज गाऊ नकोस वगैरे असं अशा वगैरे आलेले आहेत त्यामुळे त्या ऐकायला मला जास्त मजा येते. मी अगदी ऑनेस्टली मी यूट्यूबवरच्या कमेंट्स वाचत नाही कारण मला असं वाटतं की त्यात काहीच त्याला काहीच धाडस लागत नाही. तुम्ही तुमची आयडेंटिटी कन्सील करून काहीतरी एक लिहिता आणि तुम्ही काहीही लिहू शकता त्याच्या अंडर. सो मी त्या कमेंट्स वाचत नाही कारण ते किती वाईट असले तरी त्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही आणि ते किती चांगले असले तरी परिणाम होणार नाही. माझं जे काम आहे ते मी करत राहणारच आहे. फेसबुकवरच्या कमेंट्स मी कधीकधी वाचतो पण मला त्या सगळ्यात जास्त फुकट सल्ले देणाऱ्या लोकांचं फार कौतुक वाटतं. म्हणजे फुकट सल्ले देतात आपल्याकडे लोक. मग मी पुण्याचाच आहे त्यामुळे माझ्यातही ती क्वालिटी आहेच. पण एक जनरल की अमय भाऊ जरा जमिनीवर राहा नाही तर करिअर बर्बाद होईल. मी म्हणतो की माझं काय अजून करिअर बर्बाद होणार आहे अजून काय व्हायचं राहिलंय. तर हे जे कमेंट्स असतात ना किंवा काही आपल्याकडे मला असं वाटतं ना स्मार्टफोन्समुळे तुमचं अटेन्शन स्पॅनच काही राहत नाही. म्हणजे ॲक्च्युली आपण असं ते ढकलतो ना पुढे ते त्याच्यात लोक काही वाचतच नाहीत. म्हणजे असं दिलेलं असतं की उद्या इथे इथे माझ्या नाटकाचा प्रयोग आहे संध्याकाळी 8:30 समजा ठाण्यात प्रयोग आहे या या थिएटरला वगैरे सगळं दिलेलं आहे. तरी त्याच्याखाली कमेंट येते की अरे दादा ठाण्याला कधी नाटक आहे. अरे वर लिहिलंय ना ठाण्यात नाटक आहे उद्या. तर ह्या लोकांचं मला फार कौतुक वाटतं. नाही मग मला असंही वाटतं की कारण इतकं ईज आहे पटकन काहीतरी पाहिल्यावर त्यावर आपण काहीतरी बोलू शकतो किंवा त्याबद्दलचं आपण मत व्यक्त करू शकतो हे जे काय सोपं करून दिलंय ना त्यामुळे लोकांना असं ही चांगलीही आणि वाईटही गोष्ट आहे. पण लोकांना खूप हक्क वाटतो ऑन आर्टिस्ट की हे आपलेच आहेत आणि आपण यांना काय पाहिजे ते सांगू शकतो. त्यामुळे मग आम्ही जेव्हा टाकला होता फोटो तेव्हा हे नका करू किंवा अरे वा चांगले किंवा कॉंग्रॅच्युलेशन वगैरे पर्यंत पोहोचले. त्यामुळे जनरली लोकांना असं वाटतं की आपला खूप हक्क यांच्यावर जे गोड आहे. ते तुला आले होते ते कमेंट्स काय तिला कोणा किसके साथ हो यार तुम ये कौन है लड़का इसकी आंखें तो देखो फुटबॉल जैसी आंखें हैं. हे स्वतः ह्याच्या डोक्यातून आले. पण मला अशी कॉमेंट आली होती की नको ना मे तू प्लीज सिंगल आहेस तर सिंगलच राहा ना का असं काहीतरी सांगूस आम्हाला वगैरे अशाही आली. त्यामुळे तेच म्हणणं आहे माझं की लोकांना खूप असं हक्कानी सांगावं असं वाटतं जे छान आहे. म्हणजे नक्कीच आता आपण मुरांबा बद्दल बोलूया. ते राहिलंच नाही बाकीच. बरं जेवणात ताटासोबत घ्यायला बरेच पदार्थ असतात शिखरण लोणचं कोशिंबीर पण मुरांबाच का मुरांबा. कारण की मला असं वाटतं की मुरांबा हा एकमेव पदार्थ आहे की जो जितका छान त्याला तुम्ही मुरायला वेळ देता तितकी छान त्याची चव लागते. तेच तसाच आमच्या सिनेमाबद्दल आम्हाला म्हणायचं आहे. वेळ घेऊन बनवलेला सिनेमा आहे आणि या सिनेमात मला असं वाटतं की मिथिला आणि चिन्मयताई यांचा गोडवा आहे आणि सचिन सर यांचा आंबटपणा सुद्धा आहे. सो योग्य इन्ग्रेडियंट्स आहेत आणि वरुण नार्वेकरांनी त्यांच्या पद्धतीने तो मुरवलेला आहे म्हणून मुरांबा असं मला वाटतं. सो इंदू आणि आलोक कसे आहेत ह्याची उत्तरं बऱ्याचदा तुम्ही दिलेली असणार प्रमोशन आहे म्हटल्यावरती. तर पण इंदू आणि आलोक कसे आहेत हे काही सिच्युएशन्समधनं जाणून घेऊया. मी तुम्हाला काही सिच्युएशन्स देईन त्या सिच्युएशन्समध्ये इंदू किंवा आलोक कसे रिॲक्ट झाले असतील ते तुम्हाला असते ते तुम्हाला सांगायचे. ओके पहिली सिच्युएशन आहे की आलोकने इंदूला दिवसभरात एकही कॉल केला नाही. काय करत होतास तू अख्खा दिवस म्हणजे एवढा काही बिझी नव्हतास मला माहिती आहे. एक फोन नाही करता आला तुला मला. सॉरी तुझं काहीतरी चुकतंय. ओके आलोकला एका वीकेंड पार्टीमध्ये चांगले कपडे घालायचे आहेत अँड ही इज नॉट एबल टू डिसाइड की काय घालायचं. हे इंदूकडनं विचारायचं इंदूला विचारायचं.
इंदू मला सांग मी काय कपडे घालू, म्हणजे असं काहीतरी थोडस ड्रेसअप होऊन जाऊ का कॅज्युअल ठेवू? पार्टी कशी आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे ना. ॲक्च्युली हे माझा मित्र US शिफ्ट होत आहे, सो त्याच्यासाठी पार्टी आहे. सो मला असं वाटतं की असेही कपडे नको घालायला की माझा साखरपुडा आहे असं वाटेल, आणि इतकं कॅज्युअली नको जायला की पजामा पार्टीला आलो असं वाटेल. ट्रेडिशनल नको घालू, टी शर्ट आणि जीन्स घाल. टी शर्ट आणि जीन्स ती चालेल का? ती माझी अशी ती एक जांभळ्या रंगाची जीन्स आहे मध्ये मध्ये फाटलेली, ती चालेल. मी फेकून द्यायला सांगितली होती ना तुला, ती आहे अजून तुझ्याकडे. ओके एवढंच जमतंय आम्हाला, आम्ही निघतोय बाहेर थोड्या वेळाने. ओके, इंदूच्या न आवडणाऱ्या मित्रांसोबत आलोकला पार्टीला जायचंय आणि आलोक रेडी नाही आहे. पण हे कोण बोलणार आहे? चल ना आलोक, थोडा वेळ चल. हे बघ, एक तास चल आणि मग तुला हवं तर निघ ना, आपण दोघेही निघू. नाही ग, मला बोर होतात ग ते. आणि मला माहितीये पण थोडा वेळ चल ना, ते नेहमी विचारतात तुझ्याबद्दल आलोक. अगं ते काहीतरी ते गप्पा मारतात, मला नाही आवडत ग. तो एक मित्र, तो ते कार्टून वगैरे बघत असतो, काय बोलणार त्याच्याशी? अरे मग त्याविषयी नको बोलूस. ती एक मैत्रीण फक्त लिपस्टिक आणि नेल पॉलिश याच्या बद्दल, मी काय बोलणार तिच्याशी? तू तुझ्या आयुष्याबद्दल बोल, तुला जे आवडतं त्याबद्दल बोल. मला ते आवडत नाही, सो मला नाही बोलता येणार. अरे प्लीज ना आलोक, तू थोडा वेळ ये ना. बरं ठीक आहे, येतो 5 मिनिटं, येतो, तुला सोडतो आणि येतो परत. ओके ओके. आता तुम्हाला सगळ्या मित्रांनी कराओके मध्ये दोघांनाही गाणं गायला सांगितलं. आता गाणार की नाही गाणार, काय काय कारण द्याल, काय असेल, कसे असते? आज माझा मूड नाहीये. मी अमेयला जर गायला सांगितलं तर नक्की गाईल. मिथिला गाईल कदाचित, आलोक गाईल असं मला वाटत नाही. हो मलाही नाही वाटत, म्हणजे इंद्रायणी असं गाणं बिणं गाईल असं नाही वाटत. आणि गायलीच इंदू तर कुठलं गाणं गाईल? मला उगाच सुचतंय एक गाणं तर. हा ना, कुठलं? आत्ता उगाच चाललंय डोक्यात म्हणून. ते असतच काहीतरी चालू ना, काय चालू आहे आता? मैंने तेरे लिए ही सात रंग के. आणि आलो कुठलं गेलं माहिती? वो तो है अलबेला हजारो में अकेला. पण आम्ही नाही गाणार कॅरिओके मध्ये, कारण की आम्ही म्हणजे नाही. पण अगदीच फोर्स केलं तर आलोक हे गाणं गाईल आणि इंदू हे गाईल मग कदाचित, आणि त्याला फोर्स करेल गायला. आणि त्याच्यानंतर शेवट. तू कुठलं गाणं गायशील तुला कॅरिओके मध्ये फोर्स केलं तर? आत्ता हा गे, माझे गेम माझ्यावर का उलटतात? आय हॅव नो आयडिया. आमच्या भूमिकेचा अभ्यास का उलगडलास लोकांसमोर? आम्ही इथे इंटरव्ह्यूज मध्ये म्हणतोय की आम्ही खूप अभ्यास केला होता भूमिकेचा वगैरे, त्यांना कळलं काही केलेलं नव्हता. सॉरी, कुठलं गाशील तू? तुझ्या इथे अँकर म्हणून काय अभ्यास केलास भूमिकेचा? तू कुठलं गाणं गाशील पटकन? आत्ता कुठलं गाणं येतंय मला पटकन? असं गाऊन दाखवायला माझ्या शोजला थोडे चांगले व्ह्यूज होते प्लीज. अरे वाढणारे व्ह्यूज, तू गायलीस तर मी सांगतोय तुला तेच हवे तुझ्या ऑडियन्स ना. मी तू गायलीस तर ऍक्च्युअली असे रपराप 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 असे अजून वाढतील असे असे ते स्पीडोमीटर असतात. ओके ओके, शेवटची सिच्युएशन. जर दोघांमध्ये भांडणं झाली तर पहिलं भांडण सॉल्व करण्यासाठी पहिलं कोण येईल? अरे आता मला असं वाटतं हा फार महत्वाचा प्रश्न आहे. दोघांमध्ये भांडणं झाली तर भांडण सॉल्व्ह करायला कोण येणार आहे? तर मी काय म्हणतो, हे सगळं फिल्म बघितल्यावरच कळेल का? कारण ॲक्च्युली म्हणजे असं नाही की या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाही आहे, पण तुम्ही ट्रेलर पण बघितला आहे फिल्मचा, गाणी पण बघितली आहेत, सो हळूहळू आम्ही तुमच्यासमोर बरणीचं झाकण उघडतो आहे. सो हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ॲक्च्युली हे जर तुम्हाला बघायचं असेल, ॲक्च्युली थँक्यू फॉर द क्वेश्चन, कारण हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मग तुम्हाला फिल्मच बघावी लागेल. ओके, तुम्हा दोघांना 30-30 seconds मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ आलोक, एक ही
अमेय, तू 30 सेकंड्समध्ये तुला हिला जोक सांगायचे आहेत अँड यू विल मेक शुअर दॅट यू वोंट लाफ ऑर मे बी यू वोंट लाफ. तेव्हा आमची नॉर्मल लाईफ आहे ती. सो हा टास्क इझी आहे म्हणजे. एक मिनिट मला एकदा विचार घ्यायला, अर्धा सेकंद तरी द्या. खूप जोक्स माहिती असतात, अशा वेळेस आठवत नाही काही. हां रेडी. ओके मी तुला ओके 30 सेकंड्स. ओके अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. मी एकदा जिममध्ये वर्कआउट करत होतो. मी वर्कआउट करत होतो तर एक ट्रेनर होता, तर ते पहिलं जिम होतं माझ्या आयुष्यात. तो ट्रेनर आला आणि तो दुसरा ट्रेनर ओळखला काय आला, हा टियर दिसतो. तर तो ट्रेनर म्हणला कोण, हा हा टियर दिसतो. कोण नाही दाबून हा टियर दिसतो म्हणला, हा हा ऍक्टर आहे. तो म्हणला तू ऍक्टर आहे? तो म्हणतो तुला काम मिळतं, मग मला का नाही मिळत. तिला हसू आलं होत. ती अशी होती हे बघ, ती अशी होती हे बघ. अजीब, मी फुटले असते तुला माहितीये, मी फुटले आणि जोकच संपला नाही. मी म्हंटल पर्सनल किस्सा सांगावा काहीतरी खरा, म्हणजे हिला हसू येईल. बर चल तू हसून दाखव मला. नाहीये तो चॅलेंज माझा. हिचं काय 30 सेकंड्स मध्ये ही तुला किती चांगल्या प्रकारे अनॉय करू शकते ते सेटवर मला माहिती होते त्याला अनॉय कसं करायचं, इथे सुचत नाहीये. ओके स्टार्ट. वा क्विक अँड फास्ट विद इन 8 सेकंड. विद इन 8 सेकंड मिथिला इज द विनर. व्हेरी स्मार्ट आहे मस्त, व्हेरी स्मार्ट. आता मला बघावं लागणार काय झालंय की सांगतो. प्लीज कट. हे बेस्ट होतं. विद इन 8 सेकंड मिथिला इज द विनर. गाईज आज जर इथे खून झाला तर मला माफ करा. ओके चला. ओके Come on, come on, turn the radio on. It's Friday night and I won't be long. चला ग सयानो आज मंगळवार, माझी पहिली मंगळागौर आहे यार. चला ग सयानो आज मंगळवार, माझी पहिली मंगळागौर आहे यार. गजरे माळून साडी नेसून झाले मी तयार. नथ घालून टिकली लावून मराठी दिसते मी यार. कशाला हव्या त्या पार्ट्या जेव्हा मला येते बस फुगडी, बस फुगडी. आईने घेतली प्रॅक्टिस सो मलाही येते बस फुगडी, बस फुगडी. गजरा माळून साडी नेसून झाले मी तयार. नथ घालून टिकली लावून मराठी दिसते मी या. इंग्लिश बेबी आय डोंट नीड डॉलर बिल्स टू हॅव फन टुनाइट. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. I love cheap thrills. Chala ga sayano aaj mangalwar, maji mali mangala gora hai.